Now I would like to request our honorable chief guest to speak a few words. Sanmananiya Vyasapeeth ani ite sarva honorable staff members, majya samor aslele vidyarthi ani palak bandhuno ani bhagineno, mitrano, mi 2015-16 sathi एका गॅदरिंगला गेस्ट म्हणून या शाळेत आलो होतो. त्यावेळेला खरोखरच एका पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा होती आणि आज इथं आल्यानंतर मला खरोखर एक आश्चर्याचा धक्का बसला. नाही नका की मला असं वाटलं की जणू काय आपण एखाद्या पुण्या बॉम्बेतल्या शाळेमध्ये आलोत का. आपण इतकं त्यांनी सुंदर ही शाळेची इमारत आणि हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर मला आठवते एक इंग्लिशमध्ये कोटेशन आहे, बर्निंग डिझायर इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ ऑल अचीवमेंट्स. पटेल सरांच्या मनामध्ये ती एक अशी ऊर्जा होती, ते एक असं स्फुल्लिंग निर्माण झालं होतं, एक एक असं मोटिवेटिंग फोर्स त्यांचा होता की काहीतरी आपण शाळेचं परिवर्तन करायला पाहिजे. आणि आज आल्यानंतर इथं बघतो की खरोखर इतकी सुंदर इमारत आणि सगळा स्टाफ इतका अप टू डेट आहे की मला खरोखर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मित्रांनो, केव्हाही परिवर्तन हा आजच्या जगातला परवलीचा शब्द आहे. जगसुद्धा किती झपाट्यानं बदलत चाललं आहे. तुम्हाला माहीत आहे का आपले पूर्वज बैलगाडीतनं प्रवास करायचे, नॉर्थ इंडियामध्ये उंटावरून प्रवास करायचे आणि त्यावेळेला ताशी वेग मर्यादा काय होती, ताशी 8 मैल. मला आठवते पूर्वी आपले लँडलाईन फोन्स होते, हुबळीला जरी फोन कॉल बुक केला त्या दिवसात तो फोन लागत नव्हता आणि आपण ऑपरेटरला सांगतो साहेब पेंडिंग ठेवा सकाळी बघूया. आज मोबाईल फोन नुसतं तुम्ही बटन दाबला तरी सातार समुद्राच्या पलीकडच्या माणसाशी तुम्ही बोलू शकताय. मी इतकी विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये प्रगती झालेली आहे. आज आपण बघतो की चंद्रावर आपण मोहीम केली, आता सूर्यामध्ये सुद्धा आदित्य L1 आपण निरीक्षण करण्यासाठी यान पाठवलेलं आहे. तर जग हे झपाट्यानं बदलत चाललं आहे आणि आपणसुद्धा बदलत्या जगाबरोबर बदलायला पाहिजे, नाहीतर आपण स्टॅग्नेट होऊ, तिथंच राहू. आणि म्हणून म्हणतो की आता पारंपरिक शिक्षण घेण्याऐवजी मुलांचं व्यक्तिमत्व सर्वांगीणदृष्ट्या कसं विकसित होईल या दृष्टीनं आपण त्याच्याकडे आता लक्ष ठेवायला पाहिजे. मेनी स्प्लेंडर पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो की त्याप्रमाणे हे आपण हे करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या बिकॉज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एवढी प्रगती झाली आहे की संपूर्ण जगाची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. द वर्ल्ड हॅज श्रंक इन टू स्मॉल साईज ग्लोबल व्हिलेज आणि त्याच्यामुळे एका अर्थानं आपण एका स्पर्धात्मक युगामध्ये आज वावरत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, ज्याला आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतो, जो सक्षम असेल तोच या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. आणि ते सक्षम होण्यासाठी माईक जरा पुढे द्या आवाज, हे सक्षम होण्यासाठी आपल्याला दुसरा पर्याय नाही. आणि दुसरं म्हणजे बरोबर आहे, शिक्षणासारखं परिवर्तनाचं दुसरं साधन नाही. माणसामध्ये जर सुधारणा करायचं असेल तर परिवर्तन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे करायला पाहिजे. मित्रांनो, फक्त मी अगदी थोडक्यात एक 5 मिनिटात तुम्हाला जगा आयुष्यात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर एक 7-8 सूत्र आहेत मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. पहिलं असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या मुलांच्यामध्ये सुद्धा ती एक दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करायला पाहिजे. हे मित्रांनो अतिशय मी शिक्षकांना सुद्धा सांगतो की अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याला आपण इन्क्विझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो की मुलांनी आपणहून शिक्षकांना प्रश्न विचारला पाहिजे, हे असं का, हे असं का नाही, हाऊ व्हाय व्हेन हाऊ,
हे विचारण्याचं ज्याला आपण मनामध्ये ते एक सारखं चिकित्सक बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला सांगतो ते हे होणार नाही काय नाही. तर यासाठी मुलांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती ज्याला आपण म्हणतो ते वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न शिक्षकांनी पालकांनी करायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगतो की महत्त्वाचं म्हणजे की ध्येय मुलांना काहीतरी मुलांच्यासमोर गोल पाहिजे, एक ड्रीम पाहिजे की मला बाबा आयुष्यात काहीतरी व्हायचं आहे. आणि जर तुमच्यासमोर जर ते गोल नसेल, ते ध्येय नसेल, तर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सुकाणूविरहित नाव जशी पाण्याच्या लाटेबरोबर कुठे भरकटत जाते, त्याला किनारा सापडत नाही, अशी परिस्थिती होते. म्हणून आत्तापासूनच मुलांच्यासमोर एक एक ड्रीम, एक गोल ठेवायला पाहिजे. अब्दुल कलामचं एक फार चांगलं वाक्य आहे की स्वप्न म्हणजे काय, इट इज नॉट अ ड्रीम विच वी सी इन द नाईट, बट इट इज अ ड्रीम विच मेक्स अस स्लीपलेस इन द नाईट. ती म्हणजे तुम्हाला सांगते ते स्वप्न म्हणजे तुम्हाला असं धडपडायला लावायला पाहिजे, तर ते हे तुम्ही करायला पाहिजे. आणि ध्येय म्हणजे असं मोठं उंच ठेवा. तिसरं म्हणजे काय, यश म्हणजे काय, यश म्हणजे काही नसून माझी अतिशय सिंपल डेफिनेशन आहे यशाची व्याख्या. यश म्हणजे 1% इन्स्पिरेशन, 99% परस्पिरेशन, ज्याला आपण हार्ड वर्क म्हणतो. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. तुम्हाला सांगतो आहे का, कोणी असं लॉटरीचं लॉटरी लागल्यासारखं आपण यशस्वी होऊ शकत नाही. अथक परिश्रम करायला पाहिजे. ते मुलांना आत्तापासून आपण सवय लावायला पाहिजे. आज आपण जे मोठमोठ्या व्यक्तींचं जर चरित्र पाहिलं, आता घ्या अदानी घ्या, अंबानी घ्या, बिर्ला घ्या, टाटा घ्या, ते काय जन्मताच असे हुशारीने श्रीमंत होते काय, पण त्यांनी अथक परिश्रम करून त्यांनी एवढं मोठं यश मिळालेलं आहे. तिसरं मित्रांनो, नैतिकता. मगाशी किशोरबाईंनी सांगितलं की मुलांचं आता काय झालं, नुसतं शिक्षणाचं पारडं जड होत चाललं आहे, नैतिकतेचं पारडं हळूहळू कमी होत चाललेलं आहे. राधाकृष्णनने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की बिकॉज ऑफ सायंटिफिक ॲडव्हान्समेंट मुलं पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायला शिकले, समुद्रात माशाप्रमाणे पोहायला शिकले, पण जमिनीवर माणसाप्रमाणे कसं चालावं ह्यांचं काय त्यांना अजून शिक्षण मिळालेलं नाही काय नाही. म्हणून नैतिकता हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण आज बघतो की नैतिकता हळूहळू कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून म्हणतो की किंवा विनोबा भावाने म्हटले की एज्युकेशन म्हणजे काय, व्हॉट नॉट व्हॉट वी लर्न बट व्हॉट वी बिकम. शिक्षण घेतल्यानंतर आपण काय होणार आहोत त्याच्यावर हे शिक्षणाचं महात्म्य अवलंबून आहे. शेवटची गोष्ट म्हणजे जे आयुष्यात करायचं ते उत्कृष्ट करा. पटेल सरांनी बघितलं, त्यांच्या मनामध्ये एक ध्येय होते की असं एक शाळा आपण एक उत्कृष्ट करायचं आहे. तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये मला जे काय करायचं आहे ते एक मला उत्कृष्ट करायचं आहे. जे आर डी टाटांचं ऑफिसमध्ये एक वाक्य आहे की एक्सलन्स मे बी टॉलरेटेड, माय एम इज परफेक्शन. एक्सलन्स मे बी टॉलरेटेड बट माय एम इज परफेक्शन. आणि म्हणून म्हणतो की या दृष्टीनं तुम्हाला जे काय आयुष्यात करायचं आहे ते उत्कृष्ट करून दाखवा. आणि शेवटचं मला असं सांगायचं आहे की आपल्या आईवडिलांचं जे छत्र आहे आपल्यावर त्यांना कधीही विसरू नका. तुम्ही किती मोठे व्हा, कुठे जावा, शिक्षित व्हा, हे करा, परंतु ज्या आईवडिलांनी कष्टातून आपणाला सगळं शिकवलं त्यांना कधीही विसर पडू देऊ नका. तर अशा तऱ्हेचं आणि सामाजिक आशय तुमच्या व्यक्तिमत्वाला पाहिजे. केवळ बुद्धिमत्ता असून जर तुमच्याकडे सामाजिक आशय नसेल तर तो निर्बुद्ध आहे माझ्या दृष्टीनं. आपणसुद्धा जेव्हा शिकतो, मोठो होतो, तेव्हा समाजासाठी आपण काय ते करावं, ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काय ते देणं आहे, या दृष्टीनं आपण समाजाकडे सुद्धा बघायला पाहिजे. तर अशा दृष्टीनं मी मग असं सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे एक परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे.
या शिक्षणातून एक नोबल कॉज आहे. मी खरोखरच पटेल सर आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो की इतकी चांगला त्यांचं एकच ध्येय आहे की आपला जो समाज आहे, मुलं आहेत, मुली ते सक्षम व्हावेत, चांगले सुशिक्षित व्हावेत आणि या भारताचे चांगले नागरिक म्हणून भारताच्या सुद्धा प्रगतीमध्ये हातभार लावावा. या दृष्टीनं मला खात्री आहे की आपण सर्वजण शिकून इथून एक भारताचे चांगले नागरिक व्हाल. आणि आता जे मोदीने आता हे चाललेले आहे प्रगतीपथावर सगळा आपला देश न्याले आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांचा वाटा पाहिजे. या दृष्टीनं आपण हे बलिदान भारत स्ट्रॉंग करूया एवढंच मी आजच्या विषयाला बोलतो. पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल आपणाला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.